हा नगरपालिका झोपलेली आहे का, इतके दिवस झाले ते मोकाट कुत्रे फिरता येत, असं करायचं हा एक विषय. आणि ह्या माध्यमातून मला वाटतं तो खर्च माणसापेक्षा प्राण्यावरती जास्त खर्च आहे. आणि ह्या माध्यमातून आपल्याला कारवाई केली असं तुम्ही मला उदाहरण दाखवा, असं उदाहरणच नाही, फक्त पेपरबाजी बोंबाबोंब हे सगळं चालू आहे. गंभीर प्रश्न आहे, पण मला इथे असं सांगावंसं वाटेल की कोणत्या तरी संस्थेच्या किरकोळ त्रुटीमुळे एक चालू असलेलं काम बंद पडणं हे दुर्दैव आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असून त्यांच्यापासून इजा होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. जळगाव शहरात अशा मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून प्रत्येक चौकात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी आढळून येतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नागरिक नेहमी तक्रार करतात, परंतु पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. अशा काही घटना घडल्या की पालिकेला जागे ते असे अनेकदा घडले आहे. वडील घरात झोपलेले, आई किराणा दुकानावर असताना झोपडीत खेळत असलेल्या 8 महिन्याच्या मनीष नाको मोरिया या बालकाला मोकाट कुत्र्याने ओढत रस्त्यावर नेले आणि तेथे कुत्र्यांच्या झुंडीने एकत्रितरित्या त्याचे लचके तोडल्याचा प्रकार जळगावात घडला. असोदा रस्त्यावर रेल्वे लाईनकडील झोपड्यांजवळ ही घटना घडली असून घरातून 8 महिन्याच्या बाळाला बाहेर आणून कुत्रे भावाचे लचके तोडत असताना पाहताच इतर 3 भावांनी वडिलांना झोपेतून उठवले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील मजुरांचे 21 कुटुंब रेल्वेच्या मजुरीसाठी आले आहेत. ही घटना असोदा रेल्वे गेट जवळ घडली. 8 महिन्याचे बाळ कुत्र्यांनी घरातून बाहेर काढत त्याचे लचके तोडले आहेत. 8 महिन्याचं लेकरून नेलेलं आहे, काय करणार आम्ही, इतके दिवस झालेले आहे, मोकाट कुत्रे फिरताय भरपूर. ते बाहेर गावचे होते काम करणारे माणसं, ते त्यांचे झोपलेला मुलगा होता त्यांच्या घरी झोपड्यामध्ये, तो कुत्रा आला. ती त्याची आई किराणा दुकानावर गेली बिस्किट घ्यायला, ते कुत्रा आलं, कुत्र्यानं डायरेक्ट मुलाला ओढून नेलं. महानगरपालिका झोपलेली आहे का, इतके दिवस झाले तर मोकाट कुत्रे फिरता येत. मोकाट कुत्रे जे आहे त्यांच्यापासून प्रत्येक व्यक्तीला, एक छोट्या बालकाला आज झालेला आहे घटना, उद्या नको व्हायला. हे आमचीवाली एकच हे, रात्री बेरात्री कोणी बाहेर झोपलेलं असतं किंवा काही असतं, किंवा रात्री कोण कामावरून आलेलं त्यांना जर पकडलं समजा, तर कमी जास्त जर झालं तर याचं जबाबदार कोण राहील. मी ह्या संदर्भात आम्ही आयुक्ताशी 2 दिवसांवर मीटिंग केली. शेवट असं आहे की काही प्राण्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि काही तक्रारी आम्ही जरी केल्या तर ते त्याला नियमानुसार ते त्यांना मारू शकत नाही किंवा पकडलं तर कुठे सोडायचा हा प्रश्न आहे. आपण त्यांना नसबंदी करायचा संदर्भात टेंडरसुद्धा काढलेलं होतं आणि ह्या माध्यमातून मला वाटतं त्याच्यासुद्धा तक्रारी झाल्या, त्याचं त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन रद्द करण्यात आलं. काय काळजी घ्यायची घ्या, शेवट नियोजन कसं करायचं हाही एक विषय. आणि ह्या माध्यमातून मला वाटतं तो खर्च माणसापेक्षा प्राण्यावरती जास्त खर्च आहे. आणि ह्या माध्यमातून आपल्याला तरी आम्ही ते टेंडर काढलेलं आहे, पण नियोजन करताना काही अडचणी येतात, टेक्निकल अडचणी येतात. मला वाटतं याच्यासाठी लवकर आम्ही उपाययोजना 100% लवकर करणार. कधीपर्यंत होणार? लवकरात लवकर. आता ते टेंडर प्रोसेस आहे नवीन, त्याचं आता रद्द झालेलं आहे, दुसरी टेंडर प्रोसेस होईल आणि त्याला लवकरात लवकर आम्ही वर्क ऑर्डर काढू देऊ. भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण करण्यासाठी एक संस्था नेमली होती, परंतु काही त्रुटी असल्याने आता या संस्थेचा परवाना रद्द झाला असून अशी संस्था मिळणं कठीण झालं आहे. या त्रुटी दुर्लक्षित करून या संस्थेला परत काम मिळावे असे सुचिता हडा यांनी मत व्यक्त केले. महानगरपालिकेने सुद्धा कुत्र्यांसाठीच्या निर्विजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात एका एजन्सीची नियुक्ती केलेली होती, मात्र त्या एजन्सीच्या कामकाजाबाबत जळगाव शहरातल्या काही प्राणीप्रेमी संघटनांनी आणि इतर काही NGOsनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते प्रकरण अगदी मनेका गांधींपर्यंत नेलं आणि त्यामुळे आपल्याला तिकडून आदेश आल्यामुळे त्या संस्थेचं काम हे तात्पुरतं थांबवावं लागलं, त्याची चौकशी करावी लागली. त्या चौकशीअंती असं निष्पन्न झालं की त्या संस्थेच्या कामकाजामध्ये काही किरकोळ त्रुटी आहेत. त्यानंतर महानगरपालिका त्यांचं कामकाज पुन्हा सुरू करून देण्याच्या मनस्थितीत असतानाच आत्ताच अशी बातमी कळालेली आहे की ॲनिमल वेलफेअर बोर्डाने त्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्रच रद्द करून टाकलं. किरकोळ कारणास्तव त्यांची कंप्लेंट झाल्यामुळे, त्यांचं लायसन्स रद्द झाल्यामुळे आता त्यांचं हे काम बंद करावं लागणार आणि प्रशासनासमोर पुन्हा एकदा नव्याने पेच निर्माण झालेला आहे. नव्याने ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आणि पूर्वानुभव लक्षात घेता पुन्हा अशी एखादी एजन्सी मिळणं तसं कठीणच दिसतंय. त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहेच, पण मला इथे असं सांगावंसं वाटेल की कोणत्या तरी संस्थेच्या किरकोळ त्रुटींमुळे एक चालू असलेलं काम बंद पडणं हे दुर्दैव आहे.
जे पदाधिकारी आहेत ते टोटल अपयशी आहे, ते कोणत्याही कामात त्यांना यश येत नाही आहे. कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात अनेक वेळा हा विषय पुढे आला, नगरसेवक सभागृहात बोलले, पण जी कारवाई करायला पाहिजे त्याच्यासाठी जे सक्षम लोकप्रतिनिधित्व पाहिजे ते आज महापालिकेत नसल्यामुळे कुत्र्यांचा विषय असो किंवा इतर कोणतेही विषय असो त्यामुळे या महापालिकेला अपयश येत आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की याच्यावर जो काही खर्च झाला असेल किंवा याच्यावर जी काही कारवाई केली असेल याच्यावर आयुक्तांनी लक्ष घालावं, आणि जे लोकांना रात्री बेरात्री कुत्रे लचके तोडतायत, कोणाचा जबडा फाडतायत, कोणाच्या अंगावर जाऊन त्यांचे प्राण फाडतायत, ही जी सगळी प्रक्रिया चालू आहे ही थांबवण्यासाठी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं. अतिक्रमण धारकांवर जशी कारवाई बेकायदेशीररित्या केली जाते ती कुठेतरी थांबून त्या अधिकाऱ्यांनी या कामासाठी लावावं अशी विनंती या तुमच्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना करीत आहे. एकही कारवाई व्हायला तयार नाही, कुठला कुत्रा वर कारवाई केली असं तुम्ही मला उदाहरण दाखवा, असं उदाहरणच नाही. फक्त पेपरबाजी, बोंबाबोंब हेच सगळं चालू आहे. प्रॅक्टिकली कुठलंही काम होत नाही, रोडचं होत नाही, कुत्रे निर्जीकरणाचं होत नाही. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभ मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.